नमस्कार, आज आपण इन्स्टंट गुलाबजामुन कसे बनवायचे याची कृती पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे आशीर्वादचं इन्स्टंट मिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे. हे 500 ग्रॅमचं पॅकेट आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. यासाठी मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे आणि पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. एका मोठ्या परातीमध्ये पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जर त्यात काही गाठी वगैरे असतील तर आपल्याला त्या हाताने सोडून घ्यायचे आहेत. पीठ एकसारखं झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ भिजून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त सैल किंवा घट्ट भिजवायचं नाही. पीठ आपलं सॉफ्ट भिजलं पाहिजे, म्हणजे मऊ भिजलं पाहिजे. त्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करूनच तुम्ही पीठ भिजवा. इथे पहा, छानपैकी पीठ भिजवलं आहे आपण. आता हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. आता पीठ रेस्ट करते, तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया. तर या गुलाबजामुनसाठी मी 1 किलो साखर वापरणार आहे. आणि साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण पाक तयार करण्यासाठी आपल्याला सारखंच ठेवायचं आहे. त्यासाठी मी ही साखर वाट्यांमध्ये मोजून घेणार आहे. त्यासाठी मी इथे घरातली एक वाटी वापरलेली आहे. या वाटीने बरोबर 4 वाट्या साखर भरलेली आहे. आता जेवढी साखर तेवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर मी इथे 4 वाट्या पाणी ॲड करून घेते. यामध्ये आता 5 ते 6 छोट्या इलायची आपण घालणार आहोत. आता हे उकळायला ठेवलेलं आहे. साखर पूर्णपणे विघळलेली आहे. साधारण 5 मिनिटं आपल्याला छानपैकी पाक उकळू द्यायचा आहे. आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाही. फक्त पाक हा थोडा मधासारखा चिकट लागला पाहिजे. साधारण 5 मिनिटानंतर आपण चेक करूया. हे पहा, पाक मधासारखा थोडा चिकट झालेला आहे. आपला पाक तयार आहे. गॅस बंद करूया. तोपर्यंत पीठ पण छान रेस्ट झालेलं आहे. पुन्हा एकदा पिठाला आपण व्यवस्थित हात मारून घेऊया. पीठ आपल्याला जितकं होईल तितकं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आपल्या हाताच्या तळव्याने त्याला असं प्रेस करत करत छानपैकी मळून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यातल्या गाठी निघून जातात आणि पीठ छान मऊ होतं. हे पहा, छानपैकी पीठ मळून झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गुलाबजामुन तयार करून घेऊया. असं छोट्याशा आकाराचा पेढा घेऊन ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि गोल आकाराचे, साधारण मीडियम साईजचे गुलाबजामुन आपण तयार करून घेऊया. खूप जास्त मोठ्या साईजचे बनवू नका, कारण ते तळताना आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे गुलाबजामुन तयार करून घेऊया. आता गुलाबजामुन तळण्यासाठी जाडबुडाच्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आधी खूप गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस फ्लेम मीडियम करायची आहे. तेल छानपैकी तापलेलं आहे, गॅस आपण मीडियम करूया. आता यामध्ये आपले गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. एका वेळेस 5 ते 6 गुलाबजामुन ॲड करून छानपैकी डार्क चॉकलेटी कलर येऊपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला तेल हलवायचं आहे, त्यामुळे गुलाबजामुन सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातात, आतपर्यंत तळले जातात. गॅस फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. गुलाबजामुन आतमध्ये व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. हे पहा, हा असा डार्क चॉकलेटी कलर येणं अपेक्षित आहे. असा कलर आला म्हणजे आपले गुलाबजामुन तयार आहे. गरम गरम गुलाबजामुन आपण गरम गरम पाकामध्ये ॲड करणार आहोत. जर पाक गार झाला असेल तो थोडासा गरम करून घ्या. अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन तयार करून पाकामध्ये ॲड करायचे आणि 4 ते 5 तास किमान त्याला मुरू द्यायचे. खूप छान सॉफ्ट आणि मस्त गुलाबजामुन तयार होतात. तर फेस्टिवल सीझनसाठी तुम्ही हे इन्स्टंट गुलाबजामुन नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा,
आणि एन्जॉय करा. बाय बाय.